नमस्कार, मी मनोज भोयर, जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ज्या तीन महत्त्वाच्या बातम्यांचा आपण तपशीलात आढावा जेम विशेष मध्ये घेणार आहोत, त्या अशा नाशिक मध्ये बचतीच्या पैशातून महिला खेळाडूंसाठी आवर्त बँकेची उभारणी केली गेली आहे आणि या बँकेचा खूप फायदा या महिला खेळाडूंना होतो, खास करून सामान्य वर्गातून आलेल्या या विद्यार्थ्यांना। दुसरी महत्त्वाची बातमी आहे, पिंपरी चिंचवड मध्ये झोपड्यांना झोपडपट्टींना रंगीबेरंगी साज चढवला गेला आहे, त्यामुळे ज्या झोपड्यांचा किळस आपल्याला येतो, ज्या किळसवण्या वाटतात, त्याच आता सुंदर दिसू लागलेल्या आहेत। तिसरी महत्त्वाची बातमी आहे, रत्नागिरीमध्ये अंगणवाडी शाळांच्या भिंतीवर लाल परी चितारली गेली आहे आणि ही लाल परी अत्यंत लक्षवेधी ठरली आहे। ही भिंतीवरती चितारलेली सगळी चित्र पाहायला रत्नागिरीमधली लोक सगळे एकत्र येत आहेत। सुरुवात करूया जेम विशेषला। कोणत्याही खेळाडूला जर आपली कामगिरी चमकदार करायची असेल तर त्यांना प्रचंड मेहनत करावी लागतेच, पण सोबतीला स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या सहभाग जर नोंदवायचा असेल तर त्यांना आर्थिक चणचण सुद्धा तितकीच भासते आणि ती भासू नये त्यामुळे बचतीतल्या पैशाचा काही एक भाग काढून एका बँकेची निर्मिती करण्यात आली, जिचं नाव आहे आवर्त बँक। ही नाशकातली बँक आहे। दुर्बल घटकातील खेळाडू विद्यार्थ्यांसाठी अडीअडचणीच्या वेळेला या पैशाचा उपयोग केला जातो आणि म्हणून नाशिकमधल्या शालेय खो खो खेळाडू विद्यार्थिनींनी आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी एक अनोखी संकल्पना साकारत आवर्त बँकेची स्थापना केली। पाहूया यावरचा विशेष रिपोर्ट। नाशिकमध्ये आवर्त बँकेची निर्मिती अशी झाली की विद्यार्थ्यांना आधी खेळ खेळताना आणि स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवताना आर्थिक चणचण भासू लागली आणि त्यामुळे संकल्पना साकारली गेली की बचतीचे जे पैसे आपल्याजवळ असतात किंवा खो खाऊसाठी जे पैसे पालक देतात त्या पैशातूनच जर काही भाग काढून ठेवला तर स्वाभाविकपणे बचतही होईल आणि त्या बचतीच्या पैशातून मग अडीअडचणींमध्ये त्याचा वापर करता येईल। त्यामुळे नाशिकमध्ये खो खो असोसिएशनच्या वतीनं महिला खेळाडूंसाठी आवर्त बँक नावानं वसतिगृह चालवलं गेलं आणि वसतिगृहात जिल्ह्यांच्या विविध भागातून मुली वास्तव्यास आली आहेत। या मुलींना भेटण्यासाठी पालक आल्यानंतर 50 रुपयापर्यंतची रक्कम जर खर्चासाठी दिली जात असेल तर अनेकदा मिळालेली रक्कम मुली खाऊवर खर्च न करता या खाऊच्या खर्चातूनच त्या बचत करत काही रक्कम ही बँकेमध्ये त्यांनी ठेवायला सुरुवात केली। त्यांच्या प्रशिक्षक गीता सावळे, उमेश आठवणे आणि आदी सगळे या प्रशिक्षक आणि शिक्षकांच्या लक्षात ही बाब आली की खाऊच्या रकमेतून बचतीचा संदेश मुलींपर्यंत पोहोचवण्याचा एक उद्देशही सफल करता येईल। पालकांना 50 रुपये दिले तर 25 रुपयांची बचत करून ती आवर्त बँकेत टाकायची, जमा करायची आणि त्यामुळे ही योजना साकारण्यात आली, आवर्त बँकेची स्थापना करण्यात आली। ही नेमकी संकल्पना काय आहे आणि याचा खेळाडूंना कशाप्रकारे फायदा झाला याबाबत अधिक माहिती देत आहेत खो खो प्रशिक्षक उमेश आठवणे। साधारणपणे 20 रुपये वर्गणी हे खेळाडू एकत्रित करतात। मागच्या वर्षापासून आत्तापर्यंत साधारणपणे 3000 रुपयाच्या आसपास त्यांनी स्वतःचा निधी उभा केला आणि याला पाठबळ म्हणून आमच्यातले जे काही सिनियर खेळाडू आहेत या खेळाडूंनी देखील मदत केली। साधारणपणे प्रत्येकाने 2000 कोणी 5000 अशी ठेव ठेवली। आता ही जी ठेव बँकेने स्वीकारली आहे या ठेवीला कुठल्याही प्रकारचं व्याज आम्ही ठेवीदाराला देत नाही, तर या ठेवीतून जे काही व्याज निर्माण होतं हे व्याज खेळाडू आपल्या स्वतःच्या दैनंदिन जे काही गोष्टींना त्यांना पैसे लागतात त्यासाठी ते वापरतात। नाशिकमध्ये ही आवर्त बँकेची निर्मिती कशी झाली आणखी या संदर्भातला तपशील आपण पाहूया। महिला खेळाडूंसाठी आवर्त बँकेची उभारणी, खाऊच्या रकमेतून बचतीचा संदेश दिला गेला। 26 जानेवारी 2021 रोजी आवर्त बँकेची स्थापना करण्यात आली।
बँकेच्या बँकेची वार्षिक उलाढाल 30 ते 35 हजार रुपयापर्यंत. बँकेचे भाग भांडवल 3000 रुपयापर्यंत आहे. बँकेत ठेवी आहेत 25,000 रुपये. एकूण 16 विद्यार्थी खेळाडूंना आवर्त बँकेच्या माध्यमातून मदत दिली गेली आणि मदत मिळालेल्या 8 विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्पर्धेत सुद्धा सहभाग आपल्याला पाहायला मिळाला. 22 राज्यस्तरीय स्पर्धेत महिला खेळाडूंचा सहभाग हा नोंदवला गेला आणि आता 1 वर्ष या आवर्त बँकेच्या निर्मितीला पूर्ण झाली. दुर्बल घटकातील महिला खेळाडूंना याचा खूप मोठा फायदा झाला आणि अशा प्रकारचा फायदा हा राज्यातल्या अनेक विद्यार्थिनींना मिळून देता येऊ शकतो. ही योजना खेळाडू विद्यार्थ्यांनी एकमेकांना सांगितल्यानंतर त्यांनी देखील या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. बँकेला सुरुवातीला भांडवल लागणार होतं, त्यासाठी शहरातील माजी खेळाडूंनी एकत्र येऊन 25,000 रुपयांचे भांडवल बँकेला दिले. त्यातून आवर्त बँकेची निर्मिती झाली, त्यामुळे मुलींना बचतीची सवय लागली, त्यांना जिल्हा किंवा राज्यस्तरीय ठिकाणी खेळण्यासाठी जाता आलं कारण याच वेळेला नेमकी पैशाची चणचण भासत असते. पैशाची अडचण आल्यास बिनव्याजी कर्ज मिळते. परिणामी वंचित घटकातील मुलींना राज्यस्तरावरील सामन्यांमध्ये आपला सहभाग नोंदवला आला. या विद्यार्थिनींच्या काही प्रतिक्रिया पाहू. बऱ्याच वेळा घरचा संपर्क होत नाही, घरचे कधीतरी भेटायला येतात. मी इथे गेल्या 4 वर्षापासून मी नाशिकमध्ये आलेले आहे. खेळ व शिक्षणासाठी लागणारे पैसे लगेच आमचे मनाचे हक्काची बँक म्हणजे आवर्त बँक. मी भुवनेश्वर येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळायला गेली होती. तिथे आवर्त बँकेने जाण्यासाठी मला खूप आर्थिक मदत केली. त्याचा मला खूप फायदा झाला. पुढेही आवर्त बँकेने अशीच आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा करते. बँक म्हणजे काय असते, बँकेचे उपयोग काय, बचत कशी करायची हे आम्हाला माहीत नव्हते. पण या चार वर्षातच आमच्या सरांनी आम्हाला आवर्त बँक म्हणून काढून दिली. त्यात आम्ही दर महिन्याला बचत म्हणून 30 रुपये ठेवत होतो. याच्या पुढे आम्ही जास्तीत जास्त पैसे ठेवण्याचा प्रयत्न करू. किती बोलक्या प्रतिक्रिया या विद्यार्थिनींच्या. ग्रामीण भागातून आलेल्या या सगळ्या विद्यार्थिनी आहे आणि ग्रामीण भागामध्ये खेळाडू हा पुढे जाऊ शकतो. म्हणजे तो ग्रामीण भागातून आला असला तरी तो शहरातल्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपली चमकदार कामगिरी करू शकतो. त्यांना हातभार लावण्याची खूप गरज आहे, त्यांना मदतीची गरज आहे. आर्थिक चणचण भासत असते. जिल्हा स्तरावर राज्य सरकारनं जिल्हा प्रशासनानंही मदत करण्याची गरज असते. उत्तम प्रशिक्षक त्यांना मिळतात, शिक्षक मिळतात, ते त्यांच्याकडून उत्तम सरावही करून घेतात. मात्र घोडं अडतं ते पैशाच्या ठिकाणी. कारण खेळा स्पर्धात नोंदवायचं असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाची जोडही द्यावी लागते, वेगवेगळ्या साहित्याची गरज असते आणि ह्या साहित्याची गरज जर भागवायची असेल तर त्यांना पैसेही लागतात. शहरामध्ये आणखी खर्च येतो. हॉकी खेळा, फुटबॉल खेळा, क्रिकेट खेळा, तुम्हाला जर प्रायव्हेटनं मिळवायचं असेल आणि खास करून ग्रामीण भागातनं शहरात आलेल्या विद्यार्थ्यांना जर काही नवी कामगिरी करायची असेल आणि खेळात जर पुढे जायचं असेल, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जर नाव कमवायचं असेल शाळांचं, त्या संस्थांचं आणि स्वतःचंही, तर तुम्हाला पैशाची गरज भासते आणि त्यासाठी या आवर्त बँकेचा हा उपक्रम अत्यंत चांगला आहे, स्तुत्य आहे आणि समाजासाठी त्यांनी आदर्शही घालून दिला आहे. कारण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचा आवर्त बँकेचा प्रयोग हा करायला पाहिजे, करण्याची गरज आहे आणि त्यातून ग्रामीण विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. वेळ झाली आहे जेम विशेष मध्ये एका छोट्या ब्रेकची. ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत रत्नागिरीतल्या एका चित्रकारानं अंगणवाडी शाळांच्या भिंतीवर चितारलाय लाल परीचं चित्र आणि लक्षवेधी ठरलाय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा माझ्यासोबत जेम विशेष.